असे मागच्या पाच वर्षामध्ये चौदा ते एकोणवीस या कालावधीमध्ये केवळ ओ बी सीची मतं घेतलीत पण ओबीसीसाठी काय केलं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या महाज्योती स्थापना केली पण महाज्योतीचं काम सुरू झालं नव्हतं मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीचं खऱ्या अर्थानं आम्ही काम सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली त्यामध्ये घरकुलाच्या योजनेपासून तर मुलांच्या यू पी एस सी एम पी एस सी असेल स्पर्धा परीक्षा असतील पी एच डी असेल या सगळ्यांसाठी मोठ्या पस, संख्येने विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं कारण आमच्या कालावधीमध्ये कोरोनासारखा महाभयंकर असा या हे पसरल्यानंतरसुद्धा आपण बाराशे साडेबाराशे विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही पी एच डीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली परंतु आत्ता मात्र केवळ पन्नास ही स्टायपण किंवा काय स्कॉलरशिप दिली जात आहे म्हणजे हे ओबीसीचं सरकार नावांनी मतं घ्यायचं आणि ओबीसीचा गळा घोटायचा हे सगळं या राज्यात चाललेलं आहे आता बिहारमध्ये खरं तर बिहार सरकारने ओबीसीच्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आता यांना कोण रोखला आहे काल परवापर्यंत हे यांचे ओबीसीचे बी जे पीतील स्वतःला ओबीसी नेते समजवणारे समजणारे फार ओरडा आरडाओरड करत होते आज ते कोणी बोलायला तयार नाहीत यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटवली एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटवली महाज्योतीमध्ये आता महाज्योती ही नावालाच राहिली आहे त्यामध्ये आम्ही ओबीसीच्या घरा लोकांसाठी घरकुल योजनांचा निर्णय घेतला होता कॅबिनेटचा निर्णय झालेला होता त्याचे त्या संदर्भात कुठेही इम्प्लिमेंटेशन होताना आम्हाला दिसत नाही म्हणजे ओबीसींना वाऱ्यावर सोडण्याचं काम सुरू झालं आहे तर यामुळं ह्या दोन या तीन गोष्टीकडे शासनाने त्वरित लक्ष घातलं पाहिजे ती संख्या पूर्ववत केली पाहिजे बार्टीचे विद्यार्थी पुण्यापासून तर एकशे नव्वद किलोमीटर पायी आलेत काय आले की मागच्या सरकारने एक हजार विद्यार्थ्यांना स्टायपंड दिला होता पी एच डीच्या आता ह्या दलित विद्यार्थ्यांच्या पायाला पुढं आलीत पाणी पाण्यात पावसातमध्ये ती पूर पायी चालत आली आणि त्या विद्यार्थ्यांना फक्त पन्नास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला म्हणजे याचाच अर्थ हे सरकार एस टी एस सी दलित ओबीसी या संदर्भातली यांची भूमिका दुपट्टी आहे हे केवळ बोलतात मतं घेण्यासाठी देव आणि धर्माच्या नावाने परंतु प्रत्यक्ष या लोकांना काही दिलं जात नाही आणि यांचं शोषण केलं जात आहे हेच या निर्णयावरून आम्हाला दिसत आहे कांद्याचा तुटवडा निर्माण होणे त्यामुळे केंद्र सरकारने चाळीस टक्के जो आहे त्याच्यावर कर लावलेला आहे शेतकरी संघटना कुठंतरी आक्रमक झालेल्या या सगळ्या परिस्थितीवर नाही मागच्या मध्यंतरी खरं म्हणजे मला या सरकारची नीतीच कळत नाही की कांदा ज्या वेळेस शेतकरी रस्त्यावर फेकत होता त्यावेळेस यांनी कांदा निर्यात केला ज्यावेळेस कांद्याला येत या ठिकाणी उत्पन्न होतो राज्यात किंवा देशात त्यावेळेस हा निर्यात केला पाहिजे पण तो आयात केला जातो आणि ज्यावेळेस भाव पडतात त्यावेळेस निर्या म्हणजे निर्णय चुकीचा घेतला जातो किंवा त्याला आयात केलं जातं ज्यावेळेस या राज्यामधील शेतकऱ्यांना भा कांद्याला दर मिळत नाही त्यावेळेस त्यांना एक्सपोर्टची म्हणजे निर्यातीची मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेली पाहिजे आत्ता हे जे काही निर्णय आहे हा निर्णय तर शेतकऱ्यांच्या मुळावरच आहे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे यामुळं माझी भूमिका अशी आहे की हा त्वरित शेतकऱ्यांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हाल पाहिल्यानंतर तो निर्णय मागे घेण्याची आवश्यकता हो आहे महानगरपालिका झेडपीच्या निवडणुका लागू संदर्भात सुप्रीम कोर्टात जे केस आहे त्याचा निकाल लागू शकतो काय सांगा नाही निकाल लागला तर स्वागतच आहे आता इतके वर्ष दोन वर्ष झाले दीड वर्ष मग जिल्हा परिषदेला दीड वर्ष पावणे दोन वर्ष होत आहेत हे कशासाठी थांबवले आहेत सरकारला भीती होती म्हणून थांबवले आता भीती थोडी काही कमी जास्त झाली का तर घेऊ द्यात निवडणुका आम्ही तयार आहोत कुठल्याही निवडणुकीसाठी आमची महाविकास आघाडी तयार आहे आणि देशातील आणि राज्यातील जनता हे सगळा सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की आमच्या पाठीमागे उभी राहील हा आम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस आज जपानला द रवाना होणाऱ्या पंतप्रधानानंतर पहिल्यांदा हा बहुमान त्यांना मिळालेला आहे अभिमान आहे पण आता उपमुख्यमंत्री जाणून म्हणून जात आहेत ते मुख्यमंत्री म्हणून गेले असते तर अधिक चांत आलं असता आता त्यांना मर्यादा आहेत पण त्यांना मर्यादा कोणी घातल्या त्याही मा त्याही सगळ्या राज्यातील लोकांना माहीत आहे किंवा देशातल्या लोकांना माहीत आहे उपमुख्यमंत्री म्हणून फार काय त्यांना करता येणार नाही हा दौरा हा एक फारच ठरू नये केवळ त्यांचा त्यांना सन्मान मिळाला याचा आनंद आहे महाराष्ट्रीयन माणसाला सन्मान मिळतो त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो पण त्या निष्पन्न काय होतं त्या दौऱ्यातून हे आता आम्ही बघणार आहोत भाऊ काल तुम्ही म्हणाले की गोदऱ्याप्रमाणे दंगली होऊ शकतात मी काल ते बोललेलो आहे काल मी त्या संदर्भात बोलवलं आहे माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे तुम्ही अशी शंका व्यक्त केली आहे का कुठंतरी तुम्ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तुमच्यावरसुद्धा कारवाईचा फास लावू शकतो पण तुम्ही हे करणार आम्ही सगळ्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी तयार हो। आहोत आम्ही आमची भूमिका या देशामध्ये दे लोकशाही जर असेल संविधान मानणारे असतील कायद्याचं राज्य असेल तर ज्या काही चुकत असेल सरकार ज्या काही गोष्टी असतील त्या स्पष्टपणे मांडणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे विरोधी पक्षाचं काम आहे आणि आमची भूमिका आम्ही पार पाडत असताना जर कोणी या पद्धतीनं विचार केला असेल तर जनता बघून घेईल आणि आम्ही त्या परिस्थितीला समोर जाऊ जनतेसाठी देशाच्या लोकांसाठी राज्याच्या हितांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सामन्यातून काल टीका झाल्यानंतर काल राज्यभर आंदोलन झाले पेपर जाळण्यात आले सामना काय सांगाल कशा पद्धतीनं सध्या जे भाषा वापरली जाते त्यावरही मोठा नाही मी असं म्हणेल की सामन्यातली भाषा नीट जर वाचली तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सपोर्टच केला आहे त्यांचा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचस फोडली असं मी म्हणेन देवेंद्रजींनी या राज्याचं नेतृत्व केलं पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार आणि आमदारही निवडून आलेत मग असं असताना त्यांना उपमुख्यमंत्री का दिलं सरकार ज्या चाळीस लोकांना मुख्यमंत्री का, का दिलं त्यानंतर पुन्हा पुन्हा अर्धा उपमुख्यमंत्री केल्यानंतर पुन्हा दुसरी उपमुख्यमंत्री का आणलेत त्यांच्या एकूण त्यांचं टॅलेंट त्यांची एकूण त्यांचा अभ्यास हे सगळं पाहिल्यावर आज त्यांना मात्र कुठेतरी त्यांची कुचंबना होते आहे किंवा त्यांना जाणून बुजून त्यांचा त्यांना अशा पद्धतीनं त्यांचा जो सन्मान होता मान होता तो कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे असंही मला वाटतं म्हणून त्यामध्ये सामन्यामधून जे म्हटलं की जो स्वाभिमानानं ताटपाण्यानं उभे राहून राज्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला अर्ध्यातलं पुन्हा अर्ध आणून ठेवतात तर त्यामध्ये सामन्यातील भाषा त्यांना मदत करणं किंवा त्यांच्या त्यां त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला कुठेतरी खदुक्यात आहे ती वाचा फोडणारी असावी असं मला वाटतं भाजप सुरू करते तुमच्या चंद्रपूर सुरुवात नाही ते घरघर अभियान म्हणतायत खरं दाखवा अभियान आम्ही राखू ते घरघर अभियान दाखवून काय वर्षभर काही योजना करायच्याच नाही वर्षभरांच्या योजना आता रुटीन आहेत काही नवीन त्यामध्ये नाही आहे काय नवीन आहे त्यामध्ये सगळ्या योजना हे काँग्रेसच्या काळापासून चालत आलेल्या योजना आहेत त्याच योजना प्रमाणपत्र देणं आता पुण्या ठाण्या आपल्या शिर्डीमध्ये किंवा अनेक भागामध्ये अशी तक्रारी येत आहेत की ज्यांना घरच दिलं नाही पंतप्रधान आवास योजनेचा त्यांनाही पत्र देऊन टाकलं तुम्ही या तुमचं स्वागत तुम्हाला घरकुल मिळालं त्याबद्दल अभिनंदन ह्यायला मिळालंच नाही घर आणि अभिनंदनाचं पत्र आणि निमंत्रण आणि जमा करायसाठी लोकं काय मूर्ख आहे काल पाहिलं आपण शिर्डीमध्ये भाषण होत असताना मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं लोकं अर्ध्यापेक्षा जास्त उठून गेलेत म्हणजे पदरी निराशा आहे गोळा करायचा प्रयत्न आहे अशी येत नाहीत लोक बोलवून येत नाहीत सभेला येत नाही तर आता दारोदारी म्हणा आणि लोकांना दारोदारी करा उभं दा, भिकेच्या दारोदारी आणि हे स्वतः दारोदारी जाऊन लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा